एक दुसरा मित्र भेटला तुम्हाला आता इथे, मी तुम्हाला सांगतो एवढा भरपूर कार्य. हॅलो हॅलो, हे असतं गुंडूस असंच असतं माहितीये का तुम्हाला, एक मित्र तर दुसरं गुंडूस आणतो. हॅलो, हे बरं आहे हातातलं बरं आहे, कानाला वगैरे लावलं की सवय नाही ना आपल्याला. कसं बघा मित्रांनो, हा माझा दुसरा मित्र, हे तर बहुत दुर्बल का, पण त्याला कोणी चान्सच देत नाही बघा. शेवटी मराठी माणूसच मराठी माणसाला पुढे जाऊन देत नाही, काय करायचं बघा. ओके नाही पटतंय तुम्हाला. मी मगाचपासून आतमध्ये बघत होतो, हे की लोक नाच वगैरे करतात, कसलं टेन्शनच करतात हो. हे आता काहीतरी असतो 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 काहीतरी केलं, त्याच्या आधी असतो असतो काहीतरी केलं. तुम्हाला सांगतो हे डान्स करणं वगैरे लय अवघड असतं. मी तुम्हाला आता जशी गप्पा मारत होतो म्हणलं कसं काय जमायचं म्हटलं, नाही मी म्हटलं कसं, मी पण आधी प्रयत्न करत होतो बरं का हे डान्स वगैरे करायचा, त्यासाठी मी सिक्स पॅक वगैरे पण बनवायला सुरुवात केली. पण आम्ही आपले एकदा पण फॅमिली पॅक काय फारसा फरक नाही पडलो आमच्या. मग काय करायचं म्हटलं तर तो म्हणलं साहेब सोपं असतं डान्स वगैरे करणं, गणपती नाही का नाचत आपण सध्या पाटली वगैरे लावली की गणेश नाचतो. म्हणलं नाही रे असं असं नाचणं सोपं आहे, पण काहीतरी इनोव्हेटिव्ह नाच पाहिजे की नाही. मग मी काय विचार केला, अहो सगळेजण आपण ऍक्च्युली घरी न नाचतच असतो माहितीये का तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला घरातला बल्ब लावायचा आहे आणि खालचा काहीतरी सिगरेट वगैरे विझवायची, सेम असच बायका तर दररोज नाच करतात माहितीये का तुम्हाला, ते कपड्याने का धुवायला लागतात. असं जाऊ नाचलं वगैरे खूप सोपं असतं असं कळलंय मला. म्हणून मी काय विचार केला, म्हणजे नाचाचे क्लासेस घ्यायला सुरुवात करायला हरकत नाही. तर क्लासेसची नोटीस मी तुम्हाला ब्रेक मध्ये सांगितलंच कुठे काय मी भरणार क्लासेस वगैरे. हा तर झालं असं, मग अशी मी काहीतरी तुमच्याशी बोलत होतो बघा, काहीतरी प्रेम प्रकरण वगैरे काहीतरी काय काय बोलतो तुम्ही, जागेत का झोपलेत सगळे, काय गजनी आहेत काय सगळे विसरलं काय एवढं लवकर. हा ते हा लग्नाचं वगैरे बोलत होतो, मला असं कळलंय आता सध्या लग्नाचं वय ना माझं, पण लय खर्च होतो असं कळलंय म्हणजे सगळं कॉस्टली प्रकरण झालंय सगळं. म्हणून मी काय विचार केला, अशी एखादी मुलगी पटवावी चांगली श्रीमंत वगैरे, श्रीमंत म्हणजे तिची कांद्याच्या दोन तीन बागा असतील ती पण चालले आपण कांदा लय महाग आहे असं कळतंय. मी ना माझी पत्रिका सरळ सरळ लिहिणार आहे, पत्रिकेच्या खाली असताना ज्येष्ठांचे आशीर्वाद वगैरे ते वाक्य कॅन्सल, त्याच्या जागी आपलं सिंपल वाक्य आहे आहेर नाही तर बाहेर. हा नाही तर परवडणार कसं ना, बरोबर की नाही. बघा बघा बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, नाही घेतलं ना तुम्ही आहेर असंच बोलता. म्हणून तुम्हाला सांगत असतो माझी त्याची पण कन्सल्टन्सी आहे बरं का. मी काय करणार माहितीये का, ते बघा असं ते नवरा नवरी उभे असेल बघा पुढे, आणि मग तिकडं असं कसे प्रेक्षक येत असतात, प्रेक्षक काय म्हणतो नातेवाईक येत असतात बघा. बघितली का साडी जरीची, आम्हाला 200 रुपयाची दिली काय म्हणाला काय होणार काय लाल रंगाची चांगली सर किती गोड दिसतेस तू सुंदर अगदी हो हो सगळं असंच चाललं असतं बघ. लग्न कशामुळे लक्षात राहतं तर तिथल्या जेवणामुळे, मला सांगा तुम्हाला कुठली लक्षणं लक्षात येत बघा. नाही ना आठवत रे, पण जेवण नक्की आठवणार काय जेवण होतं वा शेवटी पान केलं एकदम फर्स्ट क्लास. मी काय विचार केला, तसे एक लोक येत असतात ना तर इथेच सुरुवातीलाच एक मोठा बोर्ड, पुण्याचा जसा बोर्ड असतो तसा बोर्ड, आम्ही सर्व प्रकारचे क्रेडिट कार्ड ऍक्सेप्ट करतो. हात आलं की तिथे माणूस स्वाईप करणार, मग पुढे नमस्कार. अजून एक मी बघितलंय बरं का, नवरा नवरी लय जाणतात बघा लग्नामध्ये, खूप जाणतात म्हणजे एकदा सतत. आणि तुम्हाला खरंच मनापासून जेन्युइन प्रॉब्लेम सांगतो, असे लांब लांबचे नातेवाईक लग्नाला येत असतात, आता नसती ओळख नाही लक्षात राहत. आजी येतात म्हणतात वास का, आता ऑफकोर्स मुलगा काय नाही म्हणणार आजी हो नमस्कार, अरे तू लहान होतास अगदी एवढा तेव्हा भेटलो होतो आपण. आता हे पण तुम्ही सांगता मग तुम्ही नाव पण विचारता, असे लय प्रॉब्लेम असतात लग्नामध्ये, असे छोट्या छोट्या मजा असतात. म्हणून मी नवरा नवरीसाठी नाही कसं टेक्नॉलॉजिकल गोष्ट काढली, कसं आहे खूप वेळा नमस्कार करून करून तुझे पाठ दुखते ना, तर मी या साईडला काय करणार आहे असं एक थ्री डायमेन्शनल नवरा बायकोचं चित्र लावणार आहे.
आणि तिथे गणपतीत कसं लाडू वगैरे द्यायला मेकॅनिकल हात असतो बघा असा एक लाडू द्यायला तसं तिथे हात असणार आपलं झालं नमस्कार करून तिथे उभं राहायचं हात तुम्हाला नमस्कार करेल उडवायचं टेक्नॉलॉजी बघा टेक्नॉलॉजीचा आपल्याला वापर केला पाहिजे तुम्हाला वाटत असं हे पोरगं आल्यापासून सारखं लग्न लग्नाचं बोलतंय पण काय करणार माझं वय आहे ना लग्न अप्सरा वगैरे वगैरे असं काय काय असं विचार विचार करायचं हो की नाही काय पटत नाही काय तुम्हाला लहान मी वय नाही इकडे बघू नका आता बघा बरं हा ते बघा ते मला मान लय त्रास देतात सारखे मध्ये हा ते आवाज गेलो मला तिथे साक्षी भेटले म्हटले वा कसं मराठी बोलतोस म्हणलं काय आमचं मराठीला काय प्रॉब्लेम आहे मराठी म्हणलं मग जरा स्पष्ट बोलत जा म्हणलं बर बाबा स्पष्ट बोलतो तर ते म्हणले एक काम कर पुढच्या कार्यक्रमाविषयी मीच तुला घेऊन देतो हो साठे वाचतो बर का एक मिनिट हो एकदम एकदम स्पष्ट वाचणार थोडं इकडे तिकडे झालं तर समजून घ्या तर मित्रांनो आता मी तुम्हाला नेणार आहे चिदंबरमच्या तिलवाई नटराजाच्या देवळात या देवळात इथे अप्सरा स्वर्ग लोकातून उतरून नृत्य करतात शंकर देखील दरवर्षी याच देवळात आपला आनंद तांडव करतो अशी ख्याती आहे शिव हा पंचमहाभूतात सामावलेला आहे कधी तो अग्नीत कधी पृथ्वीवर कधी एका फुलात तर कधी एका पाण्यात कधी आकाशात पक्षाच्या रूपाने तर कधी वाऱ्यात वास्तव करून असा शंकर कैलास पर्वतावरून आज इथे अवतरणार आहे आणि हे तांडव नृत्य करणार चला तर हे नृत्य बघूया हे नृत्य करताना शंकराच्या एनर्जीमुळे बघा साठे असून इंग्लिश शब्द इतके दिसतात ना पांघ्याचे दिसतात जाऊ त्यांच्या खांद्यावरचा नाग आता डोलू लागणार असा हा ईस्टर्न फ्युजन व सेमी क्लासिकलचा डान्स आपल्या समोर सादर होणार तो सादर करतायत इनोव्हेशन ग्रुप या डान्सची एक खासियत आहे बरं का इथे भरतनाट्यम डान्सचे थाई हँड डान्स बरोबर एक फ्युजन करण्यात आणत लय काय डेंजर दिसते थाई हँड डान्स कसं आहे मित्रांनो मी जास्त वाचण्यापेक्षा आपण डायरेक्टली हा डान्स बघूया काहीतरी खूप भरणार दिसतोय चला तर मग